काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून अटल सेतूची पाहणी. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे सरदार, नाना पटोले यांचा मोदींवर हल्ला बोल. सीएटीमध्ये कुणालाच फेरपरीक्षा नको, चुका असलेला पेपर कसा सेट झाला, आदित्य ठाकरेंचा सवाल. राज्यातील पोलीस भरतीवरून राजकारण तापलं, भर पावसातील पोलीस भरतीवर विरोधकांचा आक्षेप. विरोधकांच्या टीकेनंतर गृहमंत्री फडणवीसांची मात्र सावध भूमिका. जरांग्यानी लक्ष्मण आकेंचं सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, सरकार दोन समाजात भांडण लावण्याचं काम करतंय. विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्ला बोल. सरकारनं 13 जुलैची डेडलाईन पाळली नाही तर सरकार डुबवणार, मनोज जरांगे पाटलांचा शिंदे फडणवीसांना पुन्हा एकदा अल्टिमेटम. ओबीसी आंदोलक लक्ष्मण आकेंच्या मागण्यांसंदर्भात संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर महत्वाची बैठक. बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. विधानसभेत काँग्रेस 145 जागेची मागणी करणार असल्याची सूत्रांची माहिती, तर काँग्रेस विदर्भातील 62 जागांपैकी 55 जागा मागण्याची शक्यता. अरविंद केजरीवालांच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा, अरविंद केजरीवालांना 2 आठवड्यांचा जामीन मंजूर, तर हायकोर्टानं ईडीला ठणकावलं. निवडणुकीच्या दरम्यान केजरीवालांना मुद्दाम अटक, तर पुराव्याशिवाय केजरीवालांना आत टाकलं. संजय राऊतांचा तपास यंत्रणांसह भारतीय जनता पक्षावर पुन्हा एकदा हल्ला बोल. पैठणमध्ये लक्ष्मण आकेंच्या समर्थनार्थ पाचोड बंदची हाक, व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत पाचोड बंदला दिला प्रतिसाद. हिंगोलीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन, विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. काँग्रेसचं महायुती सरकारच्या विरोधात जुन्या बसस्थानकासमोर चिखलफेक आंदोलन, सरकारच्या प्रतिकात्मक फोटोला चिखल मारत केलं आंदोलन. यवतमाळमध्ये विद्युत दुरुस्ती न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष, पिकांना पाणी पुरवठा होत नसल्यानं पिकं वाळून जाण्याची शक्यता. सोलापुरात गाढवांचा पोळा साजरा, बैलांप्रमाणे रंगवून गाढवांची गावातून काढली मिरवणूक. एकनाथ खडसेंनी घेतली अमित शहांची भेट, एकनाथ खडसेंसह रक्षा खडसेंनी देखील घेतली अमित शहांची भेट. खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता. पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा. पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू. राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला विनंती केल्याची माहिती. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या किशोर दराडेंना निवडून आणण्यासाठी गिरीश महाजनांवर जबाबदारी. महायुतीचे प्रभारी म्हणून गिरीश महाजनांच्या नावाची घोषणा. धर्मराव बाबा आत्राम यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं आत्राम पालकमंत्रीपद सोडणार, तर आत्रामांच्या जागी आदिती तटकरेंची पालकमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती. संत तुकोबांच्या पालखीचं 28 जूनला प्रस्थान. देहूत पालखी सोहळ्याची जोरदार तयारी, तर तुकोबांच्या पालखी रथाला चकाकी देण्याचं काम सुरू. वाढवण बंदराच्या विरोधात स्थानिक आक्रमक, स्थानिक कोळी बांधव मच्छीमार संघटना भूमिपुत्रांचा बंदराला विरोध. आरटीई घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शाहिद शरीफ दुबईला फसार, आरोपीच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.